आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेडशाळच्या मगदूम वळणावर पुन्हा अपघात, सार्वजनिक बांधकाम खात्याचं अक्षम्य दुर्लक्ष. शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील मगदूम वळणावर पुन्हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. शेडशाळ येथील मगदूम वळण हे अपघाताचे केंद्रच बनलंय. या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत. आज पुन्हा या ठिकाणी 18 चाकी वाहनाला अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असून सार्वजनिक बांधकाम खातं मात्र साप दुर्लक्ष करत आहे. या वळणावर स्पीड ब्रेकर, सूचना फलक लावणे गरजेचे असताना बांधकाम खातं अपघातांची संख्या मोजत बसलंय. आणखी किती अपघात होणार आणि किती जणांचा बळी जाणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. महानकारी न्यूजसाठी शेडशाळहून मोहन जमादार. नमस्कार, मी गणेशवाडीहून एक सर्वसामान्य नागरिक दिलीप गोरडे बोलतोय. हा जो रस्ता आहे औरवाड नरसिंहवाडी, औरवाड गणेशवाडी हा मुख्य रस्ता आहे. हा कर्नाटकच्या सीमेवरतीचा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित होणं गरजेचं आहे. सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेणारा हा रस्ता झाला आहे. एक दीड महिन्यापूर्वीच एका महिलेचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. या मुख्य रस्त्यावरती वळणं खूप असल्यामुळे हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता असल्यामुळं त्या खात्याचं दुर्लक्षितपणा या रस्त्यावर वाढलेला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याकडं अगत्यानं पाहून लवकरात लवकर हा रस्ता मोठा करावा आणि व्यवस्थित करावा अशी सर्वसामान्य नागरिकातून ओरड आहे. दिशादर्शक फलकही लावा आणि दिशादर्शक फलक सुद्धा असावेत. एकही दिशादर्शक फलक नाही. गणेशवाडीच्या आर्जा ग्रुपच्या माध्यमातून एक चार बोर्ड गणेशवाडीत लावण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त गणेशवाडीहून नृसिंहवाडीपर्यंत एकही सुद्धा बोर्ड नाही. तरी सार्वजनिक खात्याने याचे दक्षता घ्यावी.